नमस्कार। इंजीनियर्स आर सपोज टू प्रोवाइड सोल्यूशन टू द प्रॉब्लेम्स अँड नॉट टू क्रिएट द प्रॉब्लेम्स, हे वाक्य मी माझ्या मुलांना शिकवताना कायम ऐकवत असतो मध्ये मध्ये लेक्चरच्या। नुसतं विशेष शिकवत नाही तर इंजिनियर्सचा ॲटिट्यूड काय असावा हे मी शिकवतो। त्याप्रमाणेच मागच्या व्हिडिओत नागपूर ते पुणे प्रवासासंदर्भात रेल्वेची आडमुठी भूमिका मी मांडली होती आणि या व्हिडिओत मला असं वाटलं की नुसती आडमुठी भूमिका मांडून किंवा नुसतं काय चुकतं आहे हे सांगून उपयोग नाही, तर त्यावर काहीतरी सोल्युशन आपण दिलं पाहिजे, त्यावर रेल्वेला काय करता येऊ शकतं हे दिलं पाहिजे। तर या व्हिडिओत मी रेल्वे त्यावर काय काय उपाययोजना करू शकते हे सांगणार आहे। तर आपण मागच्या भागात बघितलं की नागपूर ते पुणे या मार्गावर कष्टकरी IT मधल्या कामगारांची किती मागणी आहे, किती त्यांची गरज आहे, कारण 40 बसेस नागपूर ते पुणे रोज भरून जातात आणि गाड्या तर आहेतच। तर या व्हिडिओमध्ये आपण त्यासाठी काय उपलब्ध ऑप्शन्स आहेत ते बघूया। काय उपलब्ध ऑप्शन्स आहेत ते बघूयात आणि त्यामध्ये काय सजेशन्स आपल्याला करता येतील, काय बदल आपल्याला करता येतील, काय नियोजनात बदल करता येतील ते बघूयात। पहिला उपलब्ध ऑप्शन आहे 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस, सकाळी 10:40 नागपूरहून निघते, पहाटे 4 ती पुण्याला पोहोचते। आमच्या वेळेला ती सकाळी 6 पोहोचायची, थोडा वेळ तिचं कमी केलेला आहे, 17:20, तरीसुद्धा 17:20 हा वेळ हा असहनीय असा आहे। महाराष्ट्र एक्सप्रेसला आता नवीन इंजिने लागतात, नवीन कोचेस तिला मिळायला लागले थोडेसे आणि त्यामुळे तिची वेळ कमी झालेली पाहिजे साधारणतः, कारण बाकी गाड्या आपण बघतो की 15:20, 15:10, तर महाराष्ट्र एक्सप्रेस जास्तीत जास्त 16 पोहोचायला पाहिजे आणि 16 पोहोचायची म्हणजे पुण्याला ती पहाटे 4 पोहोचायला पाहिजे, 5:05 वगैरे। नागपूरहून तिला लेट काढायला पाहिजे साधारणतः 12:30, 1 सुमारास नागपूरकडून पहाटे 5 किंवा सकाळी 6 नागपूरला पुण्याला पोहोचली तर ती गाडी अतिशय सोयीची होईल, थोडी त्या गाडीची मागणी वाढेल। आज ज्याला कुठेच रिझर्वेशन्स मिळत नाही तो माणूस नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपूर पुणे हा प्रवास करतो। तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही थोडी फास्ट झाली पाहिजे, तरी त्या ठिकाणी 17:20 घेते आणि ही गाडी रोज आहे। त्यानंतरचा ग्रुप आहे गाड्यांचा, ते म्हणजे हटिया पुणे आणि संत्रागाची पुणे। संत्रागाची म्हणजे हावड्याचं एक सबस्टेशन आहे, लोकमान्य टिळक टर्मिनस जसं मुंबईचं आहे कुर्ला टर्मिनस, तसं संत्रागाची टर्मिनस काही काही गाड्या त्यांनी संत्रागाचीपर्यंतच न्यायला सुरुवात केलेली आहे। तर संत्रागाची पुणे हमसफर आणि हटिया पुणे एक्सप्रेस या गाड्या साधारणतः 11 हटिया पुणे निघते आणि 11:25 संत्रागाची पुणे निघते। हटिया पुणे शनिवार आणि मंगळवारी निघते आणि संत्रागाची पुणे ही रविवारी निघते आणि 2:45 या गाड्या पुण्याला पोहोचतात। मला कळत नाही 2:45 पुण्याला पोहोचण्यामागे किंवा कुठल्याही गावात 2:45 एखादी गाडी नेण्यामागे काय हेतू आहे रेल्वेचा। या गाड्या थोड्या लेट नागपूरहून निघू शकतात, महाराष्ट्र एक्सप्रेस सारख्याच या गाड्या 12 नागपूरहून निघून हटियावरूनही त्या दृष्टीने थोड्या लेट निघू शकतात, संत्रागाचीवरूनही थोड्या लेट निघू शकतात तासभर, आणि पुण्याला 4:00 किंवा 4:30 पोहोचल्यात तरी चालतील। या हटिया पुणे गाडीची धाव वेळ 15:45 आणि संत्रागाची पुणे म्हणजे हावडा पुणे गाडीची हमसफर गाडीची 15:20 नॅचरली आहे। हमसफर गाडी ही पूर्ण AC गाडी आहे त्यामुळे तिचा मॅक्झिमम परमिसिबल स्पीड हा 130 काही काही सेक्शनला असतो आणि त्याच सेक्शनला मॅक्झिमम परमिसिबल स्पीड हटिया पुणे एक्सप्रेस ही एक्सप्रेस असल्यामुळे तिचा मॅक्झिमम परमिसिबल स्पीड 110 किंवा 120 असू शकतो त्या सेक्शनला, कारण तिला काही नॉन AC कोचेस पण लागतात त्यामुळे तो ड्रॅग हवेचा ड्रॅग जो असतो तो AC कोचेसला कमी लागतो आणि नॉन AC कोचेसला जास्त असतो। त्यामुळे एकाच मार्गावर एकाच थांब्यांच्या पॅटर्ननी ही गाडी धावते, स्टॉप पॅटर्न दोघींची सारखेच आहेत पण तरीसुद्धा या गाडीला जास्त वेळ लागतोय। सॅटर्डे आणि ट्यूजडे म्हणजे शनिवार आणि मंगळवार आणि ही रविवारी गाडी धावते, रविवारी निघून 2:45 ही गाडी पोहोचते। ही पण गाडी थोडीशी आपल्या IT सेक्टरमधले मुलं प्रिफर करतात, जर त्यांना बाकी कुठल्याच गाडीचं रिझर्वेशन मिळालं नाही तर ते संत्रागाची पुणे हमसफरचं रविवारी करतात, घरून लवकर निघतात, घरून त्यांना थांबायची इच्छा असते संध्याकाळी 6 घरच्यांसोबत, पण ती इच्छा फलद्रूप होत नाही, बाकीच्या कुठल्याच गाड्यांचं रिझर्वेशन नसतं त्यामुळे ते लवकर निघून 4:00 पुण्यात जातात, 2:45 पुण्यात जातात आणि पुण्यात जाऊन
आराम करतात आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी ऑफिसला जॉईन होतात. त्यानंतर तिसरी गाडी आहे ही स्टँडअलोन गाडी आहे, नागपूर पुणे हमसफर. नागपूर पुणे हमसफर ही स्टँडअलोन गाडी आहे, दुपारी 3:15 नागपूरहून निघते आणि सकाळी 6:30 पोहोचते. ही गाडी खरं तर खूप कम्फर्टेबल किंवा खूप चांगल्या टायमिंगला झाली असती जर ही गाडी रविवारी सोडली असती. ही गाडी निघते शुक्रवारी, 15 तास 10 मिनिटात पोहोचते. ही हमसफर गाडी आहे, सगळ्यात कमी वेळ नागपूर ते पुणे ही गाडी घेते. एक सगळ्यात जास्त फास्टेस्ट गाडी नागपूर पुणे सेक्शनमधली ही आहे. पण ही गाडी शुक्रवारी निघून शनिवारी पोहोचते. आय टी सेक्टरमधली मुलांना रविवारी निघून सोमवारी सकाळी पुण्यात पोहोचायला ही गाडी अतिशय कम्फर्टेबल होती. पण ही गाडी दुपारी 3:15 नागपूरहून निघते, सकाळी 6:15 पोहोचते. पण शुक्रवारी निघून शनिवारी पोहोचत असल्यामुळे आय टी सेक्टरच्या कर्मचाऱ्यांमध्ये ही फारशी लोकप्रिय नाही. ही गाडी लेकूरवाळी गाडी आहे, कुटुंब या गाडीतून प्रवास करतात, कौटुंबिक लोक कुटुंब कबिल्यासह या गाडीतून प्रवास करतात असं दिसून आलेलं आहे. त्याला लेकूरवाळी गाडी म्हणतो आम्ही आपल्या विदर्भात. तर ही त्या टाईपची गाडी आहे. ही गाडी या गाडीचा थोडासा विचार व्हायला पाहिजे. म्हणजे एक रेक हमसफरचा सेंट्रल रेल्वेकडे मध्य रेल्वेकडे हा रेक अवेलेबल आहे. त्यानंतरची गाडी आहे आझाद हिंद एक्सप्रेस. हिचं रिझर्वेशन तर बरोबर 4 महिने उघडल्या उघडल्या फुल होतं. 1:21:30 ही जरी रोज असली गाडी दुपारी 3:55 म्हणजे जवळपास 4:00 निघते आणि सकाळी 7:20 पुण्याला पोहोचते. ही मोस्ट प्रिफर्ड गाडी आहे आय टी सेक्टरवाल्यांची. रोज आहे 15 तास 25 मिनिटात पोहोचते. स्टॉप पॅटर्न बरेच असून सुद्धा ही गाडी 15 तास 25 मिनिटात पोहोचते. महाराष्ट्र एक्सप्रेस सुद्धा 15 तास 45 मिनिटात पोहोचायला पाहिजे, कारण महाराष्ट्र एक्सप्रेसची आणि हिचे स्टॉप्स याच्यामध्ये फारसा फरक नाही. एकदा मलकापूर सोडलं महाराष्ट्र एक्सप्रेसनी, विदर्भाची बाउंड्री क्रॉस केली की समोर महाराष्ट्राला स्टॉप कमी आहेत, तर त्यानुसार ही गाडी सुद्धा महाराष्ट्र एक्सप्रेस सुद्धा 16 तासात पोहोचायला पाहिजे. ही डेली गाडी आहे, रोज आहे, चांगल्या वेळेवर आहे. दुपारी 4:00 निघून सकाळी 7:20 पुण्यात पोहोचणारी, म्हणजे मंडळींच्या झोपा वगैरे होतात सगळ्या व्यवस्थित, छानपैकी झोप घेऊन, झोप मोड होत नाही. पहाटे 2:45 पोहोचणारी गाडी झोप मोड करते, किंवा इव्हन महाराष्ट्रसुद्धा पहाटे 4:05 पोहोचते. म्हणजे लोकांची झोपमोड करतच त्यांना उतरावं लागतं, अर्धवट झोप घेऊन खाली उतरून आपल्या घरी जाऊन झोपा घ्याव्या लागतं. त्यामानाने ही गाडी चांगली आहे. पण ही गाडी हावड्यावरून येत असल्यामुळे ही गाडी 4 महिने आधी फुल असते. रिझर्वेशन्स मिळणं या गाडीत दुरापास्त आहे नागपूरवरून. ज्या मंडळींना रिझर्वेशन्स हवे आहेत त्यांना थेट हावडा किंवा खडगपूरवरून रिझर्वेशन्स घ्यावे लागतात. हावडा पुणे खडगपूर पुणे एंड टू एंड कोटामध्ये या गाडीत रिझर्वेशन्स घ्यावे लागतात, कारण नागपूरहून पुल कोटा वेटलिस्ट सुरू होते आणि त्यामध्ये वेटलिस्टमध्ये कन्फर्म होणं मुश्किल असतं. आणि आय टी वाल्यांचे प्लॅन्स हे सगळे ऐन वेळेवर ठरतात. काही फार तर आठवडाभर आधी त्यांना कळतं की आपल्याला आठवड्याभरानंतर सुट्टी मिळू शकेल कर्मचाऱ्यांना. आजकाल सगळीचकडे आय टी काय सगळीचकडे तसं झालं आहे. त्यामुळे ही गाडी तशी फारशी उपयोगाची नाही. नागपूरहून अगदी कमी कोटा आहे या गाडीला, त्यामुळे ही जरी चांगली गाडी असली तरी उपयोगाची नाही. अर्थात या गाडीविषयी आपण फारसं बोलू शकत नाही, कारण ही साऊथ ईस्ट रेल्वेकडून निघते, हावड्यावरून निघते. त्यामुळे हिच्या टायमिंगबद्दल एकच होऊ शकतं की नागपूरला थोडी अजून लेट येऊ शकते गाडी. 4:30 येऊ शकते किंवा 5 येऊ शकते ही गाडी हावड्यावरून लेट करून. आणि हावडा नागपूर याच्यामध्ये भागामध्ये गाडीला स्टॉप्स कमी आहेत, त्यामानाने हिची वेळ पुष्कळच जास्त रिलॅक्स अशी स्लॅक वेळ देऊन ठेवलेली आहे या गाडीला. तर ही हावड्यावरून आहे त्या वेळेला निघून, सध्या आहे त्या वेळेला निघून नागपूरला दुपारी 4:30 किंवा 5 येऊ शकते आणि पुण्याला साधारणतः 7:30 to 8:30 पोहोचू शकते. अतिशय चांगली कम्फर्टेबल गाडी आहे, पण यात काही फारसा बदल शक्य नाही, कारण नागपूरहून कोटा कमी आहे. आपल्याला विचार करायचा आहे तो या 3 गाड्यांचा आणि याच्या पुढच्या 3 गाड्यांच्या ग्रुपचा. हा ग्रुप फार जुना आहे. हा जो ग्रुप आपण बघतोय निळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडमध्ये लाल अक्षर, हा ग्रुप फार जुना आहे. नागपूर पुणे एक्सप्रेस संध्याकाळी 6:00 निघून 9:30 सकाळी पुण्याला पोहोचणारी, नागपूर पुणे गरीब रथ संध्याकाळी 6:00 नागपूरहून निघून सकाळी 9:30 पुण्याला पोहोचणारी, आणि बिलासपूर पुणे एक्सप्रेस संध्याकाळी 6:00 निघून 9:30 पुण्याला पोहोचणारी. आठवड्याचे सगळे दिवस या गाड्या आहेत, म्हणजे नागपूर पुणे एक्सप्रेस शनिवार सोमवार बुधवार, नागपूर पुणे गरीब रथ शुक्रवार रविवार मंगळवार, आणि उरला एक गुरुवार, त्या गुरुवारी बिलासपूर पुणे एक्सप्रेस. एकाच टायमिंगला या गाड्या आहेत. हे टायमिंग या 3 गाड्यांनी वाटून घेतलंय. संध्याकाळी 6:00 नागपूरहून निघून सकाळी 9:30 पुण्याला पोहोचण्याचं हे टायमिंग या 3 गाड्यांनी वाटून घेतलेलं आहे वेगवेगळ्या वारी. म्हणजे रोज साधारणतः संध्याकाळी 6:00 या गाड्या आहेत. त्यातल्या बिलासपूर पुणे एक्सप्रेसचं पुन्हा तेच प्रॉब्लेम आहे की गुरुवारी आहे, जास्त त्या दिवशी मागणी नसते नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या लोकांची, आणि या गाडीला रिझर्वेशन्स पण बिलासपूर कोट्यामध्ये असल्यामुळे नागपूरहून पोल कोटा सुरू होतो आणि त्यामुळे नागपूरला रिझर्वेशन्स फार कमी अवेलेबल असतात. नागपूर पुणे गरीब रथ किंवा नागपूर पुणे एक्सप्रेस या गाड्यांना एंड टू एंड कोटा नागपूर पुणे, त्यामुळे या गाड्या अतिशय लोकप्रिय आहेत. गुरुवार सोडला तर उरलेले 6 वार आहेत. पण या गाड्या 15 तास 30 मिनिटं घेतात. संध्याकाळी 6:00 निघून सकाळी 9:30 पोहोचतात. या गाड्या जर 5:30 निघाल्या नागपूरवरून, आणि त्यात माझा एक सजेशन असं आहे की या गाड्या थोडंसं आपण एक विचार करू की हा जो ब्ल्यूवाला ग्रुप आहे, हा जो निळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडमधला ग्रुप आहे,
तो आणि हा पिवळ्या रंगाचा बॅकग्राऊंडचा ग्रुप आपण बघूया. हा पिवळ्या रंगाचा बॅकग्राऊंडचा ग्रुप, याच्यामध्ये अजनी पुणे एसी एक्सप्रेस आहे जी मंगळवारी धावते, फक्त संध्याकाळी 7:50 अजनीवरून निघते आणि सकाळी 11:35 म्हणजे ऑफिसला जाणाऱ्या लोकांच्या कामाची ही गाडी नाही. 11:35 पुण्याला पोहोचून तो माणूस घरी जाणार कधी आणि ऑफिसला रिपोर्ट करणार कधी, त्याला हाफ डेज टाकावा लागेल ऑफिसला. आणि रात्रभर प्रवास करून आंबून आलेला अंग कितीही नाही म्हटलं तरी प्रवासात अंग आंबून जातं आणि दुसऱ्या दिवशी कितपत त्याची इफिशियन्सी ऑफिसला असते. बिचारे आय टी वाले दाखवतात इफिशियन्सी आणि करतात कामं, पण रात्रभर प्रवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी हाफ डे का होईना ऑफिसला जाणं, ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. आपण आजकाल ती कल्पना सगळ्यांना अवलंबावी लागते. याच ग्रुपमधली दुसरी गाडी आहे, ही गाडी फक्त मंगळवारी आहे, अजनी पुणे एसी एक्सप्रेस. अजनी पुणे हमसफर संध्याकाळी 7:50 नागपूरहून निघून 11:05 पुण्याला पोहोचते, म्हणजे 15:15 ती गाडी घेते. ही फक्त रविवारी आहे, रविवारी ही गाडी आहे. रविवारी आय टी वाल्यांसाठी ही गाडी अतिशय चांगली ठरू शकली असती, याविषयीच आपण बोलणार आहोत. आणि तिसरी गाडी एवढ्यातच सुरू केली परवा, अजनी पुणे हमसफर एक्सप्रेस, ही समर स्पेशल आहे, उन्हाळी विशेष गाडी म्हणून आहे. सेम संध्याकाळी 7:50 नागपूरहून निघून सकाळी 11:35 पुण्याला पोहोचणारी गुरुवारी, म्हणजे रविवार मंगळवार आणि गुरुवार असे 3 दिवस या ग्रुपमधल्या गाड्या आहेत संध्याकाळी 7:50. माझं म्हणणं असं आहे की या ग्रुपमधल्या गाड्या आणि ही एक अजनी पुणे नागपूर पुणे हमसफर जी आहे, याचा अर्थ सेंट्रल रेल्वेकडे 2 AC rakes अव्हेलेबल आहेत, 2 संपूर्ण AC rakes अव्हेलेबल आहेत. मग सेंट्रल रेल्वेने हे 2 AC rake संध्याकाळी 6:00 हा जो टायमिंग आहे या गाड्यांचा, या ग्रुपच्या गाड्यांचा टायमिंग हा थोडा लेट करून या ग्रुपच्या गाड्या संध्याकाळी 7:50 स्लॉटला ढकलून, म्हणजे नागपूर पुणे एक्सप्रेस, नागपूर पुणे गरीब रथ. आता गरीब रथ ही कन्सेप्ट हळूहळू जुनी होत चाललेली आहे, गरीब रथ हळूहळू नामशेष होत चाललेले आहेत, कारण नागपूर पुणे गरीब रथचे कोचेस सुद्धा जेव्हा ही नागपूर पुणे गरीब रथ इंट्रोड्यूस झाली होती 2008 तेव्हापासूनचे कोचेस तसेच आहेत, सगळे कोचेस 2008 बनलेले आहेत. आता त्या कोचेसला जवळपास 8 आणि 15 ते 15 वर्ष झालेली आहेत. ते कोचेस हळूहळू नामशेष होत जाणार, त्यांचं मेंटेनन्स नागपूरला होतं पण ते नामशेष होत जाणार. गरीब रथ ही कन्सेप्टच हळूहळू रेल्वेने मोडीत काढायला सुरुवात केली आहे, त्या जागी हमसफर ही कन्सेप्ट आणलेली आहे, पूर्ण 3rd AC कोचेस असलेली गाडी आणि थोडं फेअर जास्त असलेली. गरीब रथमध्ये फेअर कमी होतं गाड्यांचं, नागपूर पुणे हे फेअर कमी होतं, अतिशय लोकप्रिय गाडी होती. पण हळूहळू जर लोक प्रायव्हेट ट्रॅव्हल्समध्ये नॉर्मल सीझनमध्ये 1500 आसपास देऊ शकतात, तर हमसफरला 1200-1300 रुपये द्यायला लोकांना काहीच हरकत नाही. रेल्वेच्या ट्रॅव्हलचा कम्फर्ट आणि बसच्या ट्रॅव्हलचा कम्फर्ट हा अनमॅच्ड आहे. रेल्वे टॉयलेट फॅसिलिटी आहे, सिनियर सिटीजनसाठी रेल्वे चांगली आहे. आजकाल डायबिटीस वाढत चाललं आहे, लोकांना वारंवार टॉयलेटला जावं लागतं, त्यामध्ये बसमध्ये काहीही व्यवस्था नाही. मला आश्चर्य वाटतं, इंदोर ते मुंबई या मार्गावर जेवढ्या बसेस ट्रॅव्हल्स करतात त्या बसेसमध्ये सगळ्यांमध्ये टॉयलेट फॅसिलिटी आहे. मॅक्झिमम 90% बसेसमध्ये टॉयलेट फॅसिलिटी त्या ट्रॅव्हल्स प्रोव्हाइड करतात, पण ही टॉयलेट फॅसिलिटी नागपूर पुणे मार्गावरच्या एकाही बसमध्ये नाही. आत्ता मध्ये महेंद्र ट्रॅव्हल्सने रायपूर पुणे बस सुरू केली होती, वॉल्वो बस, त्यामध्ये त्यांनी टॉयलेट दिलं होतं, पण अजूनही आहे की नाही हे मला माहिती नाही. खरं तर ही अगदी बेसिक फॅसिलिटी आहे, एक छोटंसं व्हॅक्युम टॉयलेट विमानाच्या धर्तीवरचं त्या ठिकाणी द्यायला पाहिजे आणि ते व्यवस्थित मेंटेन पण करायला पाहिजे, कारण ही एक गरज उरलेली आहे, सगळ्यांची गरज झालेली आहे बसमधल्या प्रवाशांची. ठीक आहे, बसमध्ये नाही, रेल्वेमध्ये सगळ्या फॅसिलिटीज असतात, थोडे पाय मोकळे करता येतात, सिनियर सिटीजन वृद्ध माणसांना व्यवस्थित झोपता येतं. रेल्वेमधली झोप आणि बसमधली झोप यातला कम्फर्ट अनमॅच्ड आहे. तर या ज्या गाड्या आहेत या सगळ्या गाड्या 7:50 स्लॉटला ढकलून, म्हणजे ज्यांना सिनियर सिटीझन आहे जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना 7:50 आरामशीर निघून पुण्याला 11:30 जरी पोहोचलं तर लेकूरवाडे लोक जे आहेत, फॅमिलीवाले लोक जे आहेत ज्यांना दुसऱ्या दिवशी ऑफिस करायचं नाही, ज्यांना आराम करायचा आहे, त्यांना या गाड्या कम्फर्टेबल ठरतील. आणि हा जो स्लॉट आहे अजनी पुणे AC, अजनी पुणे हमसफर आणि अजनी पुणे समर स्पेशल, हा सगळा स्लॉट जर संध्याकाळी 6:00 आणला, आणि त्यातही माझं सजेशन असं आहे, त्यात ही पण गाडी एक आहे, म्हणजे यांच्याकडे 2 rakes हमसफरचे अव्हेलेबल आहेत सेंट्रल रेल्वेकडे, तर 1 rake नागपूरवरून डेली आणि 1 rake पुण्यावरून डेली. संध्याकाळी 6:00 जर हा हमसफरचा रेक नागपूरवरून काढला, या तिन्ही गाड्या कॅन्सल करून, अजनी पुणे AC एक्सप्रेस आणि अजनी पुणे हमसफर, ही अजनी पुणे AC एक्सप्रेस जी आहे तिचं रेक शेअरिंग मोठं इंटरेस्टिंग आहे. ही मंगळवारी नागपूरवरून निघते, बुधवारी सकाळी 11:35 पुण्याला पोहोचते, बुधवारी संध्याकाळी ती पुण्यावरून निघते पुणे अमरावती AC एक्सप्रेस म्हणून, अमरावतीला गुरुवारी सकाळी येते, गुरुवारी संध्याकाळी अमरावतीहून निघते, शुक्रवारी सकाळी पुण्याला जाते, शुक्रवारी पुन्हा संध्याकाळी पुण्यावरून निघून शनिवारी दुपारी नागपूरला येते, आणि शनिवारी ही गाडी नागपूर अमृतसर एक्सप्रेस म्हणून जाते, नागपूर अमृतसर AC एक्सप्रेस अमृतसरला जाते,
शनिवारी रात्री 9:30 निघून सोमवारी सकाळी 3:30 ती अमृतसरला पोहोचते आणि सोमवारी लगेच 9:30 सकाळी निघून मंगळवारी पुन्हा दुपारी ती नागपूरला येते. नागपूरला मेंटेन होते आणि पुन्हा लगेच नागपूर पुणे प्रवासासाठी सज्ज होते. या गाडीचे रेक शेअरिंग जे आहे ते अजनी पुणे, पुणे अमरावती, अमरावती पुणे, पुणे अजनी, नागपूर अमृतसर, अमृतसर नागपूर, असं याचं रेक शेअरिंग आहे. सातही दिवस हा रेक धावत असतो कंटिन्युअस. पण हे जे हमसफरचा रेक आहे हा हमसफरचा एक वेगळा रेक आहे आणि अजनी पुणे समर स्पेशल यांच्याकडे एसीचे 2 रेक्स आणि हा रेक अवेलेबल आहे नागपूर पुणे हमसफर. हा रेक जर त्यांनी एक गाडी नागपूरवरून एक गाडी पुण्यावरून रोज संध्याकाळी 6 जर काढली आणि ही गाडी अहमदनगर दौंड मार्गे न नेता, मनमाड अहमदनगर दौंड हा सिंगल ट्रॅक ह्या मार्गे न नेता ही गाडी जर त्यांनी कल्याण मार्गे नेली, कल्याण मार्गे पुष्पुल इंजिन किंवा कल्याण पनवेल पुणे, कल्याण पनवेल कर्जत पुणे या मार्गे एका इंजिनने जरी धावली ही गाडी तरी सुद्धा ही गाडी नागपूर ते कल्याण हा प्रवास 13 होऊ शकतो. 13:30, 13:17 विदर्भ एक्सप्रेस इतके थांबे घेऊन सुद्धा, इतके स्टॉपेजेस घेऊन सुद्धा नागपूर ते कल्याण हा प्रवास 12.5 करते. तर या गाड्या नागपूर ते कल्याण 12.5 आणि कल्याण ते पुणे पुन्हा 3 म्हणजे 2.5 ते 3 म्हणजे 15:30 ही गाडी पुण्याला जाऊ शकते. म्हणजे संध्याकाळी 6 नागपूरहून निघून किंवा 5:30 नागपूरहून निघून सकाळी 9 पुण्याला पोहोचणारी गाडी किंवा 9:45 पुण्याला पोहोचणारी गाडी ही IT वाल्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकेल रोजची. आणि हमसफरचा रेक असल्यामुळे हमसफरचं फेअर साधारणतः 1200-1300 रुपये या टाईपचं ठेवायला हरकत नाही. तर एक 1500 रुपयांचं AC ट्रॅव्हल्सनी जाण्यापेक्षा, ट्रॅव्हल्समध्ये झोपून जाण्यापेक्षा एक 1200-1300 रुपयात अतिशय इकॉनॉमिकल रेटमध्ये सगळी लोकं नागपूरपासून जाणारी ही पुण्याला जाऊ शकतील आणि पुण्यावरून नागपूरला येऊ शकतील. आणि कल्याणकडून नेण्यामागे एक स्वार्थ असा आहे, ही गाडी हिला चिंचवडचा थांबा द्यायला पाहिजे पुण्याच्या आधी. जे IT वाले आहेत चटपटीत कमीत कमी सामान घेऊन प्रवास करणारे, कमीत कमी लगेच त्यांच्यासोबत असणारे, ते पटकन चिंचवडला उतरून, कारण पिंपरी चिंचवड भागात सुद्धा नागपूरकरांची वस्ती खूप आहे, त्या भागात उतरून आपापल्या घरी जाऊन आपापल्या ऑफिसेसना जाऊ शकतील. ही गाडी आयडियली 5:30 नागपूरहून निघून सकाळी 8:30 ते 9:15 मध्ये पिंपरी चिंचवडला जर पोहोचली, चिंचवड थांब्याला जर पोहोचली आणि त्यानंतर पुण्याला ती गाडी 9 गेली तर अतिशय उपयुक्त गाडी असेल. 2 रेक्स अवेलेबल आहेत, सगळं आहे, फक्त इच्छाशक्ती नाही. कुठल्या तरी भंगार टायमिंगला की 2:45 निघून 6:30 आणि ती शुक्रवारी ही गाडी काढणे, हीच गाडी त्यांनी रविवारी जर काढली असती या गाडीला खूप तुफान प्रतिसाद मिळाला असता. नागपूर पुणे समर स्पेशल सुद्धा, अजनी पुणे समर स्पेशल ही गुरुवारी त्यांनी ठेवलेली आहे, गुरुवारी संध्याकाळी 7:50 या गाडीला प्रतिसाद कमी मिळेल. समरला जे लेकूरवाडे लोक नागपूरहून पुणे किंवा पुण्यावरून नागपूरला प्रवास करतात त्यांच्यासाठी ठीक आहे, पण एकंदर या गाडीला IT सेक्टरमधल्या लोकांचा जो प्रतिसाद मिळायला पाहिजे होता तो कमी मिळेल. मला आठवतंय जेव्हा हमसफर एक्सप्रेस, सॉरी, जेव्हा समरस्ता एक्सप्रेस आणि ज्ञानेश्वरी एक्सप्रेस सुरू झाल्या होत्या त्या दोन्ही गाड्या रेक शेअर करायच्या, तेव्हा समरस्ता एक्सप्रेस ही नागपूरहून रविवारी संध्याकाळी 6 निघायची आणि सोमवारी 6:30 ती मुंबईला पोहोचायची. म्हणजे कुर्ला टर्मिनस, लोकमान्य ट्रॅक टर्मिनसला ही सोमवारी 6:30 पोहोचायची, रविवारी नागपूरहून निघायची, ती नागपूरपर्यंतच धावायची. नंतर ममता बॅनर्जी बाईंनी तिला नागपूरहून हावड्याला पळवून दिली, पुरुलिया मार्गे पळवून दिली. ती गाडी एकेकाळी पूर्ण AC एक्सप्रेस होती. ज्ञानेश्वरी एक्सप्रेस आणि समरस्ता एक्सप्रेस ही राम नाईकांनी 1998 सुरू केलेल्या या 2 गाड्या आहेत, मुंबई नागपूर समरस्ता एक्सप्रेस आणि मुंबई हावडा ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, या पूर्ण AC गाड्या होत्या. नंतर त्या गाड्यांना नॉन AC कोचेस लावले, ती गाडी हावड्याला पळवून नेली, पुरुलिया मार्गे फेरा मारून ती गाडी जाते चक्रधरपूर पुरुलिया हावडा, खूप वेळखाऊ गाडी आहे ती. ममता बॅनर्जीने स्वतःच्या अहंकारासाठी ती गाडी पळवून नेली, पण ही गाडी जेव्हा नागपूरहून होती रेल्वेने, बेटर सेन्स हॅज ऑलरेडी प्रिव्हेल्ड फ्रॉम नागपूर टू मुंबई, ही गाडी नागपूरहून संध्याकाळी 6 होती आणि मुंबईला 6:30 रविवारी निघून सोमवारी पोहोचायची. या गाडीला फुल पेट्रोलनेज असायचा. नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी अतिशय सोयीची गाडी होती, हिला स्टॉपेजेस पण लिमिटेड होते. नागपूरहून अमरावती, अकोला, भुसावळ आणि नंतर डायरेक्ट एकदम कल्याण अशी ही गाडी होती आणि ही गाडी फुल भरून असायची कायम, कारण मुंबईला काम करणाऱ्या लोकांसाठी ही गाडी अतिशय सोयीची होती. शनिवारी ही गाडी मुंबईवरून निघायची, रविवारी सकाळी नागपूरला यायची. शनिवारी एवढे लोक प्रवास करायचे नाहीत, कारण मुंबईवरून नागपूरला वीकेंडसाठी येणारे सगळे लोक फ्रायडेलाच निघतात, शुक्रवारीच निघतात, कारण शनिवार रविवार मुंबईला सगळ्यांना सुट्टी असते. त्यामुळे शुक्रवारी ही गाडी मुंबईवरून काढायला हवी होती, पण हिचं रेक शेअरिंग ज्ञानेश्वरीसोबत असल्यामुळे ही गाडी रविवारी नागपूरहून निघायची. त्याप्रमाणे ही समर स्पेशल सुद्धा जी आहे ही गुरुवारच्या ऐवजी जर रविवारी काढली असती तर ही खूपच सोयीची झाली असती नागपूरहून पुण्याला प्रवास करणाऱ्या लोकांसाठी.
तर माझं म्हणणं हे आहे की आता इतके रेक्स अवेलेबल आहेत, एसी रेक्स अवेलेबल आहेत, हमसफरचे रेक्स अवेलेबल आहेत, तर हमसफर रोज थर्ड एसी मधले, कारण सेकंड एसी फर्स्ट एसी हे फार लोक प्रिफर करत नाही, हमसफर गाडी जर थर्ड एसी पूर्ण रेक असलेली गाडी ही जर नागपूरहून संध्याकाळी 6 वाजता सुरू केली किंवा 5:30 सुरू केली नागपूरहून, 5:30 चालतं रविवारी संध्याकाळी 5:30 आणि पुण्याला जर 8:30 ते 9:30 मध्ये आणि चिंचवडला जर थांबा दिला कल्याण मार्गे नेऊन, तर ही गाडी अतिशय लोकप्रिय ठरेल, ही कायम भरलेली असेल, खूप पॅट्रोनेज या गाडीला मिळेल, खूप लोकप्रियता, खूप लोकाश्रय या गाडीला मिळेल आणि ही गाडी रेल्वेसाठी एक चांगलं उत्पन्नाचं साधन होऊ शकेल आणि ट्रॅव्हल्सचे जे एवढ्या 40-40 ट्रॅव्हल्स जातात त्या ट्रॅव्हल्स आज केवळ फोफावत आहेत की रेल्वेकडे प्रॉपर प्लॅनिंग नसल्यामुळे, व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे त्या 40 ट्रॅव्हल्स फुल जात आहेत आणि लोकांना जास्त पैसे देऊन उन्हाळ्यात दिवाळीत आणि सणासुदींच्या दिवसात जास्त पैसे देऊन प्रवास करायला भाग पाडलं जात आहे. रेल्वेने हे अवॉइड केलं पाहिजे, रेल्वेने हे टाळलं पाहिजे आणि रेल्वेने थोडा विचार करून या गाड्यांचं पुनर्नियोजन केलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. धन्यवाद.